मित्रांनो नमस्कार। काय मजेत? तुम्ही मजेतच असणार, शाळेची वगैरे आठवणीतच असेल, पण मित्रांनो पर्याय नाही। संतांनी सांगितलेले आहे, तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे। आपल्या आयुष्यात बहुतांश गोष्टी या आपल्या हातात नसतात, तेव्हा आलेल्या परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा सौंदर्य हा एक घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणून त्यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत। पाठ वाचल्यानंतर व्याकरणाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही। व्याकरणाशिवाय कोणत्याही भाषेचं सौंदर्य आपल्याला तपासून पाहता येत नाही। भाषेचं सौंदर्य जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मात्र या सर्व गोष्टी छोट्या छोट्या आपल्याला पाहाव्या लागतात। एक छोटासा भाग आहे, 2 गुणासाठी येतो, तो 9वीसाठी, 10वीसाठी येईल, 11वी 12वीसाठी सुद्धा येईल, म्हणून इथं तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। खाली दिलेल्या कंसातील शब्दांना म्हणजेच क्रियापदांना ईव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष शोधून लिहा। बघा, विशेषण आणि विशेष्य अशा प्रकारचे हे 2 शब्द यामध्ये आलेले आहेत। आता त्यांनी उदाहरणादाखल दिलेलं आहे, आखणे हे विशेषण आणि आखीव विशेष्य, आणि मग त्याचा पुन्हा वाक्यामध्ये वापर केला, आखीव कागद। पहा, अशा प्रकारे आपल्याला सुद्धा तयार करायचं आहे। फक्त दिलेल्या मूळ शब्दाला ईव हा प्रत्यय लागला पाहिजे, एवढं मात्र आपण कायमचं लक्षात ठेवायचं। आता खाली जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांचा आपण काय करणार आहोत, विशेष्य शोधणार आहोत। रेखणे रेखीव, कोरणे कोरीव, आपण म्हणतो ना तो जो जुना वाडा आहे ना त्याची जी दगड आहे ती कोरीव बांधकाम आहे, कोरून असं तयार केलेलं आहे छानपैकी, कोरीव। ऐकणे ऐक्यू, एखाद्याने जर काही सांगितलं तर आपण त्याला पटकन म्हणतो तू प्रत्यक्ष अनुभवलं की ऐक्यू आहे बाबा, तर तो म्हणतो नाही ऐक्यू आहे, अशा अर्थाने हा शब्द आपण वापरतो। घोटणे घोटीव, हां एखादं औषध वारंवार 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 ज्यावेळी ते वाटलं जातं किंवा बारीक चूर्ण केलं जातं त्याला घोटीव असं म्हणतात, घोटणे। किंवा भांड्याच्या बाबतीमध्ये सुद्धा घोटणे हा शब्द घोटीव या अर्थानं वापरतात। राखणे राखीव, बघा अशा प्रकारचे हे शब्द आपल्याला ईव प्रत्यय लावून जोडता येतात। भाषा सौंदर्यामध्ये अशा प्रकारे एखाद्या क्रियापदांना ईव प्रत्यय जर लावला तर त्याची गोडवा अत्यंत वाढतो, म्हणून अशा प्रकारचे प्रश्न अशा प्रकारचे शब्द आपल्याला सोडवता आले पाहिजे। तर हा होता मित्रांनो व्याकरणाचा छोटासा भाग। असेच आपण व्याकरणाचे छोटे छोटेसे भाग घेऊ पुन्हा भेटणार आहोत। जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा। पुनश्चे आपले आभार, पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन। तोपर्यंत बाय बाय।